नमस्कार मंडळी, मनीषा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी, स्पाइसी मोमो चटणी। चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक पातेले घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी चांगले गरम झालं की लाल मिरची घालायची आहे आणि टोमॅटो, चार टोमॅटो घेतले आहे, स्वच्छ पाण्यात धुऊन अशा प्रकारे कट करून घालायचे आहे आणि मीठ घालायचं आहे थोडंसं। चांगले टोमॅटो 2-3 मिनिटं बॉईल करून घ्यायचे आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। आपले टोमॅटो चांगले कुक झालेले आहे, बघू शकता। अशा प्रकारे टोमॅटोचे सालं काढून घ्यायचे आहे। मग मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिरची आणि टोमॅटोची। आता एका कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि बारीक चिरलेला लसूण, लसूण चांगला परतून घ्यायचा आहे। मग त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे 1 टेबलस्पून, ते देखील चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे लाल तिखट टाकताना। मग त्यामध्ये प्युरी घालायची आहे आणि चांगली तेल सुटेपर्यंत शिजू द्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ देखील ॲड करायचं आहे, थोडंसंच ॲड करायचं आहे कारण की शिजवताना देखील मीठ टाकलं होतं। चांगलं तेल सुटलं की आपली चटणी तयार होती। जर तुम्हाला आजची चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय, थँक्यू।